नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या कार्यक्रमामध्ये सर्व रसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करताना मला कुसुमाग्रजांची एक कविता आठवते. एकदा रेशन संपल्यानंतर घरातली रद्दी विकायला काढली तेव्हा तू म्हणालीस, तुमच्या कवितांचे कागद यात घालू का, तेवढंच वजन वाढेल. मी उत्तरलो, जे काम काळ उद्या करणार आहे ते तू आज करू नकोस. तेव्हा तुझ्या डोळ्यात अनपेक्षित आसवं तरळली आणि तू म्हणालीस, मी तर नाहीच पण हे काम काळ सुद्धा कधी करू शकणार नाही. मंडळी, हा आपल्या साहित्याचा जो ठेवा आहे तो खऱ्या अर्थाने अनमोल असा ठेवा आहे. लेखन आणि वाचन हा आपल्या जीवनाचा आत्मा आहे, आपल्या संवेदना जागा करणारा, आपल्या जाणीवा समृद्ध करणारा. असाच आपल्या जाणीवा समृद्ध करणारा आजचा आपला विषय बघूया. आजचा आपला विषय आहे वाचन संस्कृती, समृद्ध जीवनाची शैली. तैलात रक्षेत जलाद रक्षेत रक्षेत शिथिल बंधनात मूर्ख हस्तेन दातव्यम एवं वदती पुस्तकम. मंडळी, पुस्तकांचं मनोगत आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, परंतु पुस्तकांची संस्कृती, वाचन संस्कृती जपताना, ती वृद्धिंगत करताना आपल्याला नेमकी कोणत्या प्रकारची काळजी घ्यायची आहे, किंवा ही वाचन संस्कृती जपताना कोणत्या प्रकारचे अडथळे येणार आहेत आणि त्या अडथळ्यांवर मात कशी करायची आहे, हे सगळं सांगण्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आपल्या तज्ज्ञांना निमंत्रित केलेलं आहे. त्यांची प्रथम ओळख करून घेऊया. आजच्या आपल्या पहिल्या तज्ज्ञ आहेत डॉक्टर विजया वाड मॅडम. नमस्कार. सखी सह्याद्री या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. साहित्य सृष्टीमध्ये ठसा उमटवलेलं हे व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने सर्व परिचित आहे, तरी देखील औपचारिक पद्धतीने मी मॅडमची थोडीशी ओळख करून देते. मॅडम पोदार विद्यासंकुल या ठिकाणी मुख्याध्यापिका म्हणून कार्य करत होत्या, आज त्या माझी मुख्याध्यापिका आहेत. त्याचप्रमाणे मराठी विश्वकोश मंडळाच्या मॅडम पहिल्या अध्यक्ष आहेत. मॅडमनी थोडीशी सुधारणा करते, पहिली महिला अध्यक्ष आहेत. मॅडमनी आतापर्यंत बऱ्याच कथा, कादंबऱ्या, प्रवास वर्णन, त्याचप्रमाणे वृत्तलेख, मुलांसाठी काव्य किंवा कथा, ह्या सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर साहित्य सृष्टीमध्ये मोलाचं योगदान करत असताना मराठी विश्वकोशाची परिपूर्ती देखील मॅडमने केलेली आहे. मॅडमना सह्याद्री वाहिनीचा प्रेरणा पुरस्कार, त्याचप्रमाणे शिक्षण रत्न पुरस्कार हे देखील, आणि त्याचबरोबर अफाट ज्ञान आणि सामाजिक जाण असलेलं आणि वाचनाने समृद्ध असलेलं हे व्यक्तिमत्व आज आपल्याला वाचन संस्कृती या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी लाभलेलं आहे. खऱ्या अर्थाने हा दुग्ध शर्करा योग म्हणावा लागेल. मॅडम, आपल्या या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. धन्यवाद. आपले दुसरे तज्ञ आहेत सुदेश हिंगलासपूरकर सर. नमस्कार सर, आपल्या या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. सरांबद्दल सांगायचं तर सर ग्रंथालय प्रकाशनचे ट्रस्टी म्हणून काम करतायत, त्याचप्रमाणे मायबोलीचा जागर नावाची मालिका आपल्या दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर चालू होती, त्या मालिकेच्या संकल्पनेसाठी सरांना मटा सन्मान हा मानाचा पुरस्कार मिळालेला होता. त्याचप्रमाणे गेली कित्येक वर्ष सर जी ग्रंथसेवा करतायत त्यासाठी मनुकाका पंडित हा मानाचा पुरस्कार देखील सरांना मिळालेला आहे. अशी दोन समृद्ध आणि बहुआयामी व्यक्तिमत्व आज आपल्याला तज्ज्ञ म्हणून लाभलेली आहेत. खरंच आपल्या दोघांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत. धन्यवाद. मंडळी, आजचा विषय पुन्हा एकदा सांगते, आजचा आपला विषय आहे वाचनशैली, वाचन संस्कृती, समृद्ध जीवनाची शैली. आणि या विषयांतर्गत आपण आपल्या तज्ज्ञांशी चर्चा करणारच आहोत, परंतु या चर्चेमध्ये आपला सहभाग सुद्धा तितकाच प्रार्थनीय आहे. आणि म्हणूनच आमचे दूरध्वनी क्रमांक लगेचच टिपून घ्यायचे. आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 2490-8050 आणि 2498-8050. मुंबई बाहेरील प्रेक्षकांनी त्याचप्रमाणे मोबाईल धारकांनी कृपया 022 हा कोड क्रमांक लावायचा आहे. आणि नेहमीप्रमाणे आमच्या दोन महत्वाच्या सूचना, कृपया प्रश्न विचारताना आपल्या दूरदर्शन संचाचा आवाज थोडासा कमी ठेवायचा आहे, जेणेकरून आपला प्रश्न आमच्या तज्ज्ञांपर्यंत व्यवस्थितपणे येऊन पोहोचेल.
आणि आजचा विषय आपल्याला कळलेला आहे त्यामुळे आजचे प्रश्न हे विषयाला अनुसरून असावेत अशी नम्र विनंती. चर्चेला आपण सुरुवात करूया. मॅडम, आज आपण वाचन संस्कृती या विषयावर बोलतोय किंवा वाचनाची संस्कृती समृद्ध व्हावी यासाठी आपण सगळेच प्रयत्नशील आहोत. आजचे विद्यार्थी जे आहेत ते वाचन करत नाहीत असं म्हणता येत नाहीये, कारण UPSC MPSC किंवा तत्सम ज्या स्पर्धात्मक परीक्षा आहेत त्याची तयारी करत असताना प्रचंड वाचन केलं जातंय. परंतु जाणीवा समृद्ध करणारं किंवा संवेदना जाग्या करणारं जे आपण वाचन म्हणतो ते हल्ली हल्ली थोडंसं कमी होतंय असं वाटतंय का तुम्हाला? नाही ग, असं नाही वाटत. जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत संवेदना जागृत करणारच आम्ही लिहिणार, कारण मुलांना घडवण्यातच आमची पिढी तयार झाली. आणि आता नवीन नवीन जी मुलं आहेत ना, म्हणजे आबा गोविंद महाजन आहे, एकनाथ आव्हाड आहे, तर अशी ही जी मुलं आहेत आता 40 मधली मुलं आहेत ही, तर ही सुद्धा फार संवेदनाक्षम लिखाण करत आहेत. गरज आहे ते पुस्तक मुलांपर्यंत पोहोचवण्याची आणि पालकांनी आग्रह धरण्याची, शिक्षकांनी आग्रह धरण्याची की तुम्ही वाचा. आणि एकदा का मुलं पुस्तकात घुसली ना की घुसली म्हणून समज. कारण आम्ही ना 365 दिवस पुरतील एवढ्या गोष्टी आणि 365 दिवस पुरतील एवढ्या कविता असा असणारा बालकोश तयार केला आणि त्याची 5 पुस्तकं केली. 2 कवितांचे खंड आणि 3 कथांचे खंड. आणि माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 18 डिसेंबर 2015 त्याचं उद्घाटन केलं. आता 5,000 प्रती झाल्या की नाही 5 पुस्तकं, ती सगळी पुस्तकं 5 फेब्रुवारी संपली. म्हणजे याचा अर्थ मुलं वाचत नाहीत असा होत नाही ना. पालकांमध्ये उत्सुकता पाहिजे पुस्तक विकत घेण्याची. मला तर अगदी ना असं सांगावं असं वाटतं की तुम्ही एक पिझ्झा खाता 200 रुपये सहज खर्च करता, 200 रुपयाचं बजेट आपल्या पुस्तकांसाठी ठेवा आणि महिन्याला घेऊन द्या ना मुलांना पुस्तकं, तर आपल्या घरात पुस्तकं येतील. पहिल्यांदा तुम्ही वाचून दाखवा आणि ती गोष्ट अर्धीच सोडा आणि मग बघा मुलं म्हणतील आई पुरती वाचणं, आई म्हणाली मला कंटाळा आला तर मुलं पुस्तक हिसकून घेऊन वाचतील ती पुस्तकं. तर मला असं वाटतं की गरज आहे ती जागृत पालकत्वाची आणि शिक्षकांच्या प्रोत्साहनाची. जर मुलं पुस्तकापर्यंत पोहोचत नसतील तर पुस्तकं मुलांपर्यंत पोहोचवायची जबाबदारी तुमची आहे. खूप छान सांगितलं मॅडम. सर, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की माणूस वाचन जे आहे ते माणसाला घडवतं किंवा निरक्षीर विवेकबुद्धी जी आहे ती त्यामुळे आपल्याला मिळते. म्हणजे माणसाला सुसंस्कारित करण्याचं काम ही वाचन संस्कृती करते. वाचन संस्कृती खऱ्या अर्थाने माणसाला प्रगल्भ करते. मग असं असताना कुठेतरी आज हा वाचनाचा संस्कार थोडासा कमी होतोय, याला कारण अर्थात आपली पालक मंडळी आपण आहोत. कारण काय होतं की अगदी KG वर्गामध्ये मूल ज्यावेळेला प्रवेश घेतं त्यावेळेपासून परीक्षा आणि टक्केवारी याला आपण जास्त महत्व देतो. अर्थात टक्केवारी महत्वाची आहे, पण त्याचबरोबर आपलं मूल जर वाचनाने परिपूर्ण प्रगल्भ असेल तर ते मूल चांगल्या प्रकारे काम करू शकेल भविष्यामध्ये. तर या दृष्टीने नवीन पालकांनी कोणत्या प्रकारची भूमिका जावायला हवी, काय सांगाल सर? मला असं वाटतं की आता मुलांकडे विविध माध्यमातून मजकूर येत असतो. आपल्याकडे मोबाईल आहे किंवा TV त्यातनं मजकूर येतो, तिथे बघतातच. परंतु आईवडिलांचं महत्वाचं काम आहे की आपल्याकडे येणारा पेपरमधलं संपादकीय काय किंवा अन्य त्यातले लेख काय हे मुळात आधी आईवडिलांनी वाचून ते मुलांना सांगायला पाहिजे. जुन्या पिढीत कसं होतं की घरी मामा आजी आजोबा असायचे, ते तुम्हाला रात्री गोष्टी सांगायची. आता तो वेळ मुळात आई वडिलांनाच राहत नाही. तर मला असं वाटतं की आठवड्यातला एखादा दिवस त्यांनी मुलांसाठी काढायला पाहिजे आणि त्यांनी जे वाचलेलं आहे त्याच्याबद्दल त्यांच्याशी त्यांनी चर्चा करायला पाहिजे. तरी वाचन संस्कृती घरात टिकू शकेल. आणि तोच हा कार्यक्रम शिक्षकांनीही आपल्या विद्यार्थ्यांबरोबर राबवला पाहिजे. कारण आता शिक्षकांचंही वाचनाचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे, त्यांना अन्य कामांमध्ये गुंतवून घेतलं जातं. तर मला म्हणायचं की त्यांनी ते अन्य काम तर करायलाच पाहिजे, पण त्याबरोबर मी किमान 2 तास माझ्या वाचनासाठी देणार आहे आणि मी जे वाचलेलं आहे ते मी विद्यार्थ्यांशी शेअर करणार आहे. अशी जर काही शिक्षकांनी भूमिका घेतली जी जुन्या पिढीत होती ती जर आता त्यांनी ते अवलंबली तर मुलांचं वाचन संस्कृती नक्की वाढेल असं मला वाटतं. नक्की सर, चांगली वाचून प्रगल्भ होतील. नक्की सर, आपण चर्चा चालू ठेवायची आहे, परंतु कार्यक्रमामध्ये पहिला फोन आलेला आहे. दिलीप पाटोळे बोलतायत पुण्याहून. नमस्कार सर, बोला. नमस्ते सर. बोला सर. सर,
सर मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे. हॅलो सर. हा बोला 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 ना. मी ऐकायला सर मुलांच्या वयानुसार म्हणजे मुलं पहिली ते पाचवी असतील किंवा पाचवी ते दहावी असतील अशा वयानुसार पुस्तकांमध्ये बदल करावा का वाचण्यामध्ये देण्यास कशा पद्धतीने पुस्तकं वाचायला द्यावं मुलांना. हा म्हणजे कुठल्या वयात त्याला कुठलं पुस्तक द्यावं आपण त्याला एकदम जड पुस्तक लहान वयात दिलं. धन्यवाद सर. आपल्या प्रश्नाला आपण उत्तर देणार सर उत्तर देणारच आहेत की पाचवी ते दहावीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी पुस्तकांची एकंदर कशी रचना किंवा कशी कशा प्रकारची पुस्तकं वाचायला हवीत काय सांगाल. मला असं वाटतं की मूल जन्माला आल्यावरती त्याचे विविध वयोगट असतात त्याप्रमाणे त्यांना ती पुस्तकं दिली पाहिजे. एकदम लहान मूल असेल तर त्याला आपण चित्रांचं पुस्तक दिलं पाहिजे. तो बाबा चौथीच्या पुढे गेला तर थोडीशी जोडाक्षर विरहित चित्र जास्त असलेली आणि मजकूर असलेली अशी त्याला पुस्तकं द्यावी. तो कॉलेजकडे गेला की त्याला आत्मकथनं काही वाचायला दिली आपण तर त्याला त्याची त्याला प्रेरणा मिळते. असं तुम्ही बदल करत करत जर मोठे झालात तर मग मोठेपणी मी काय वाचलं पाहिजे याच्याकडे तुम्ही नक्की पोचू शकता. पण तुम्ही एकदम लहानपणी त्याला एकदम काहीतरी सांगितलं की तू आत्ता एकदम पुलंचं पुस्तक वाच आणि तो वर्षाचा दोन वर्षाचाच आहे तर त्याला ते काही कळणार नाही. तर मला असं वाटतं की ते पालकांनी ठरवायला पाहिजे की त्याला कुठल्या वयोगटात कुठलं पुस्तक दिलं पाहिजे. जर ते पालकांना कळू शकत नसेल तर त्यांनी ते शिक्षकांशी शेअर केलं पाहिजे. शिक्षक त्यांना ते गाईड करू शकतील. मला ह्याला जोडून असं सांगावं असं वाटतं. दिलीप ना नाव. हा तर दिलीप काय आहे लहान मुलांना पहिली ते चौथी पर्यंतची तर त्यांना लहान मुलांची म्हणजे बालपुस्तकं ज्याच्यात जोडाक्षरं नाहीत अशी खूप पुस्तकं आहेत. आणि नवयुग वाचन माला जी आचार्य अत्र्यांची होती त्याची आता नव्या स्वरूपात बांधणी झालेली आहे ती जरूर या मुलांना वाचायला द्या. त्यानंतर काही पुस्तकं अशी आहेत की जी कालातीत आहेत जसं कालातीत वयातीत असतं ना तसं तर आता साने गुरुजींचं श्यामची आई सातवीतल्या मुलाला अगदी वाचलंच पाहिजे असं पुस्तक आहे. त्याच्यानंतर तुम्ही थोडं पुढे गेलात तर खडकावरला अंकुर चिंगी गोट्या ही नाधो तामनकरांची पुस्तकं आहेत. माझं झिपरी आहे चिंधी आहे बिट्टीच्या बारा बाता आहेत. ही पुस्तकं आठवीपर्यंतच्या मुलांना खूप खूप आवडतील. तर अशा प्रकारे मूल जसं मोठं मोठं होतं तसं तसं त्याला नंतर फॅन्टसी आवडते. तर त्यावेळेला जरा नववी दहावीत मुलं गेली की त्यांना प्रवास वर्णनं खूप आवडतात असा माझा अनुभव आहे. आणि मी ते एक रॅपिड रीडर लावलं होतं नववीच्या मुलांना जगाची भ्रमंती स्कूटरवरनं करणाऱ्या माणसाचं आणि ते पुस्तक अतिशय मुलांना आवडायचं. तर शाळेमध्ये सुद्धा पुरवणी वाचनाची पुस्तकं असतात तसं घरात आपल्या एक गोष्टीचा तास किंवा वाचनाचा तास जरूर असायला हवा असं मला तुम्हाला आग्रहपूर्वक सांगावंसं वाटतं. म्हणजे मॅडम आपली वयानुरूप आपण या पुस्तकांची निवड करणं आज गरजेचं आहे. मॅडम तुम्हाला मला असं विचारायचं आहे की आजची जी ही पिढी आहे ती आधुनिक पिढी आहे म्हणजे अगदी त्यांना काही सांगायला गेलं ना तर त्याची कारण मीमांसा लागते. म्हणजे देवाची बत्ती लाव दिवा बत्ती कर असं म्हटलं तरी त्याला का असा प्रश्न त्यांचा तयार असतो. तर या नवीन पिढीला केंद्रस्थानी ठेवून त्यांच्यासाठी साहित्य लिहिणं आणि ते साहित्य त्यांच्यापर्यंत पोचवणं हे खऱ्या अर्थाने आव्हान आहे आज. तर त्या संदर्भात आम्हाला काय सांगाल. मराठी विज्ञान परिषद आहे ना आपली अपाम देशपांडे त्याचे कार्यवाह आहेत आणि त्यांनी अशी खूप पुस्तकं मुलांचं कुतूहल जागृत करणारी अशी लिहिलेली आहेत. नंतर तुला एक गंमत सांगते की डॉक्टर जयंत नारळीकर यांना कोणी सही मागितली. आता एखादं व्याख्यान झालं की आपल्याकडे मुलं गिल्ला करतात मला सही मला सही आणि मिळालं की आनंदाने अगदी ती उड्या मारतात. तर ते म्हणायचे की मी सही नाही देणार अशी कोणालाही. तुम्ही मला एक कार्ड लिहा त्याच्यावर एक प्रश्न लिहा आणि त्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला एका कार्डावर देईन त्याच्या खाली माझी सही असेल. अशा प्रकारे कुतूहल जागृती करण्याचं काम एक एवढा मोठा शास्त्रज्ञ करतोय हे बघून माझी तर मान आदराने लवली जाते. आणि अशा प्रकारचं काम जर कुतूहल जागृत करणारं आणि कुतूहल शमवणारं जर आपल्या शाळांनी केलं आपल्या विज्ञान संस्थांनी केलं आपल्या वाचनालयांनी केलं तर मला असं वाटतं की जास्तीत जास्त मुलं वाचनाकडे वळतील. आणि आपल्याकडे शाळेमध्ये फलक असतो ग्रंथालयाच्या बाहेर किंवा वाचनालयाच्या बाहेर फलक असतात त्याच्यावरती जर तुम्ही काही चांगल्या पुस्तकांची कव्हरं लावून ठेवली आणि त्याच्यावरती एक दोन दोन ओळीचा मजकूर लिहिला की या पुस्तकात हे आहे तर मला असं वाटतं की ते पुस्तक पटकन उचललं जाईल. आणि अशा प्रकारची पुस्तकं फार पटकन उचलली जातात असा माझा अनुभव आहे स्वतःचा 40 वर्षाचा.
म्हणून तुम्ही ज्या छोट्या छोट्या सूचना केलेल्या आहेत ना, खरंच आम्ही त्या शिक्षक म्हणून, पालक म्हणून, सजग नागरिक म्हणून सगळ्या सूचना अंमलात आणणार आहोत. सर, तुम्हाला मला असं विचारायचं आहे की गेली कित्येक वर्ष तुम्ही ग्रंथाली प्रकाशनचे ट्रस्टी म्हणून काम करताय, आणि ट्रस्टी म्हणून काम करत असताना तुम्ही दर 25 डिसेंबरला वाचक दिन साजरा करताय, तर हा वाचक दिन साजरा करण्यामागची नेमकी भूमिका काय आहे, किंवा आता डिसेंबर महिना जवळ आलेला आहे, यावर्षी वाचक दिन तुम्ही साजरा करणार असाल, तर त्याची रूपरेषा साधारण कशी आहे, काय सांगाल आम्हाला? ग्रंथालयाने आपला वाचक दिन 1975 सालापासून सुरू केला. मुळात ग्रंथालयाची जी निर्मिती झाली ती 25 रुपये घेऊन वाचकांना त्या 25 रुपये 4 पुस्तकं देणं आणि वाचकांनी लेखकांशी संवाद करायला एकत्र येणं, यातनं त्या वाचक दिनाची सुरुवात झाली. तो वाचक दिन दिवसभर, पहिला जो आमचा वाचक दिन होता तो दिवसभरात आलायचा. पोद्दार कॉलेजच्या मैदानावरती, नंतर मग व्हीएच्या मैदानावरती तो करत असायचो. हा दिवसभराचा पूर्ण कार्यक्रम आमचा असायचा. यात कविता वाचन असायचं, एखादा परिसंवाद असायचा, त्या त्यावेळी समाजात जो काही विषय असेल चर्चेला, त्या विषयातल्या तज्ज्ञ मंडळींना आम्ही बोलवत असू आणि तो दिवसभराचा कार्यक्रम व्हायचा. त्यात तिथे पुस्तकं प्रकाशित केली जायची. आता गेल्या 2 वर्षापासून आम्ही तो वाचक दिन आमचा 2 दिवस साजरा करतो, 24 आणि 25 डिसेंबरला कीर्ती महाविद्यालयाच्या पटांगणावरती. तिथे आम्ही कॉलेजच्या मुलांसाठी अभिवाचन स्पर्धा घेतो, वाचन स्पर्धा घेतो, चांगले चित्रपट दाखवतो, त्याला जोडून परिसंवाद घेतो आणि मग काव्य वाचनानी किंवा संगीताच्या कार्यक्रमांनी त्याची सांगता होते. आणि तिथे साधारणतः 10-11 पुस्तकांचं प्रकाशन होतं. तर त्याच्यामागची भूमिका काय, तर वाचकांनी येऊन आपसात बोलावं, एक मी काय वाचलेलं आहे, मला काय आवडतं, अशी आत्ता चर्चा कुठे घडत नाही. मी मला जाणवतं ते काही वर्षापूर्वी कसं व्हायचं, नाटक किंवा सिनेमा हा आपण जर बघितला तर आपण त्याचं शेअरिंग करायचो. तू हा सिनेमा बघितलास का, तू हे नाटक बघितलं का? आता तसं काही घडत नाही. आता घडलं तरी काय, आपण मेसेज टाकतो एक आणि तू बघ म्हणतो, पण तो बघितला जातो असं नाही, त्याला लाईक करून आपण एखादा थम्स वाटवतो किंवा काहीतरी करतो. आपण समोर येऊन जर बोलायला लागलो तर ह्या संवादातनं नवीन काहीतरी विषय सुचतो आणि ते घडू शकतं. तर त्यासाठी तो आम्ही वाचक दिन साजरा करतो. हा यावर्षीचा 24 आणि 25 वाचक दिन कीर्ती महाविद्यालयाच्या पटांगणावरती आहे. आम्ही काय वाचतो ह्या विषयात आम्ही एक परिसंवाद ठेवलेला आहे, तर त्या परिसंवादाला तुम्ही जरूर या. चांगले 2 चित्रपट दाखवणार आहोत, अभिवाचन स्पर्धा आहे, त्यातही तुम्ही सहभागी व्हा. मी दूरदर्शनच्या वतीने आपण सर्वांना आवाहन करतो. खूप छान सर, आपण जो कार्यक्रम राबवताय खरंच अभिनंदनीय आणि स्तुत्य असा कार्यक्रम आहे. आपल्याशी आणखी एक तज्ज्ञ आता दूरध्वनीद्वारे जोडल्या जात आहेत. आपल्या तज्ज्ञ आहेत धनश्री धारप मॅडम, ग्रंथालय प्रकाशनच्या प्रसिद्धी आणि जनसंपर्क अधिकारी म्हणून त्या काम करतायत. नमस्कार मॅडम. नमस्कार. सखी सह्याद्रीच्या या भागामध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण वाचन संस्कृती या विषयावर बोलतोय, आणि या विषयावर बोलत असताना मला तुम्हाला असं विचारायचं आहे की आजची आपली जी पिढी आहे ती अतिशय आधुनिक पिढी आहे, आणि त्या आधुनिक पिढीला सांभाळताना एक असं दिसतंय की ही जी आधुनिक मुलं आहेत, नवीन पिढी आहे, त्यांना पुस्तकांचं वाचन करण्यापेक्षा ई रिडिंग करायला जास्त आवडतं किंवा सोयीचं वाटतंय. तर हे जे इलेक्ट्रॉनिक माध्यम आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल, तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं की इलेक्ट्रॉनिक माध्यमामुळे मुलांना म्हणजे असं खूप असं काही त्यातनं साध्य करता येत नाही. जे आपण छापी माध्यमातून एक पुस्तक पुन्हा ठेवायचो आणि ते पुढे कंटिन्यू करायचं, तसं इलेक्ट्रॉनिक माध्यमामध्ये ह्या ज्या काही फायदे तोटे आहेत ते खूप कमी आहेत. आणि लहान वयातच मुलांना लवकर जे आपल्याला 40-50 वर्षीचे असणार, 40-50 वर्षीचे असणार, धन्यवाद मॅडम. आपण खूप मोलाचं मार्गदर्शन आम्हाला ई माध्यमाबद्दल जी काही माहिती सांगितली त्याबद्दल आपले आभार आहेतच, पण त्याचप्रमाणे मला मॅडमना विचारायचं आहे की मॅडम, आता आपण ई रिडिंग बद्दल बोलतोय, तर पुस्तकाचं वाचन आणि पडद्यावरचं वाचन ह्यामधलं तुम्हाला काय सोयीस्कर वाटतं, काय आवडतं? नाही, आता मला पुस्तक आवडतं, तसंच मला ई रिडिंग सुद्धा आवडतं. हां, कारण काय आहे की बदलत्या जगाचा कानोसा प्रत्येक माणसाने घेतला पाहिजे असं मला वाटतं. आता मी तुला सांगते की विश्वकोशाचे ग्रंथ आम्ही तयार केले. मी अगदी
17, 18, 19, 20 पूर्वार्ध उत्तरार्ध मुलांचे किशोर कुमारकोश 2 अशी 7 ग्रंथांची निर्मिती मी केली. त्याच्या आधी 14 ग्रंथ तर्कतीर्थांनी तयार केलेले होते. हां तर असे सगळे ग्रंथ विश्वकोशाचं भांडार होतं. पण तुला एक गंमत सांगते की ते कपाटात सरकारची आज्ञा आहे म्हणून सगळे मांडलेले असतात. हां आणि आपल्याला काय अभिमान वाटतो की वा आमचे ग्रंथ तिथे आहेत विश्वकोशाचे. तर पार्ल्याच्या एका शाळेत मी गेले होते तर मी मुख्याध्यापिकेला म्हटलं विश्वकोश दिसत आहेत तुमच्याकडे. तर त्या म्हणल्या हो ना. त्याच्यात 100 नोट मी ठेवली होती आणि ग्रंथपालाला सांगितलं की कोण वाचतं ते बघ. हां ती नोट गेली तरी चालेल. मग म्हटलं काय झालं तर ती म्हणाली की नोट परत मलाच मिळाली. ठेवणारी मीच आणि घेणारीही मीच. तर मी म्हटलं मला खूप वाईट वाटलं हां की आपण एवढे निर्माण केलेले आणि विश्वकोशाचा ग्रंथ निर्माण करणं ही फार जिकिरीची गोष्ट आहे. तर ते ग्रंथ निर्माण करून ते जर लोकांपर्यंत पोहोचलेच नाही तर उपयोग काय नाही का. म्हणून मग आम्ही ग्रंथवाचन स्पर्धा घेतल्या आणि महाराष्ट्र पिंजून काढला. 9 वर्षात 180 स्पर्धा घेतल्या आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. पण तुला एक सांगते की नव्या जगाचा कानोसा घेत आम्ही सीडॅकच्या मदतीनं तो सगळा ग्रंथसंभार 20 च्या 20 ग्रंथ नेटवर टाकले. क्या बात आहे. हां आणि तुला सांगते की माझे ग्रंथ मी शरण आहे हां नव्या प्रगतीच्या या पथाला. कारण जे ग्रंथ आपण 15,000, 20,000 काढून फार संतुष्ट होतो ते ग्रंथ दर्यापार पोचले 105 देशांपर्यंत. कारण संगणक कधी खोटं बोलत नाही. 105 देश आणि 15 लक्ष वाचक असा तो ग्रंथसंभार लोकांपर्यंत पोचला. म्हणजे जे जे विश्वी कोंदले ते विश्वकोशी नोंदले आणि ते 105 देशातील प्रत्येक मराठी वाचकानं वाचले. कारण ग्रंथ माझे इतके जाडे जाडे तिथे पोचू शकले नसते परंतु ई माध्यमातून ते पोचले. तर त्यासाठी महाराष्ट्र शासनाचे आणि सीडॅकचे मला खूप खूप आभार मानायचे. कारण महेश कुलकर्णी यांनी मला त्यासाठी अतोनात मदत केली होती. तर ई माध्यमाचा प्रभाव जगावरती खूप आहे हे अमान्य करता येणार नाही. त्यामुळे आम्ही लेखक आता माझी 117 पुस्तकं आहेत पण ती bookganga.com वर कधी जातील याच्यासाठी मला उत्सुकता असते. आणि तिथून मग इतकी ती पुस्तकं विकली जातात. लोक ई माध्यमातून ती वाचतात जगभर बघतात. त्यामुळे त्याच्याकडे कानाडोळा करू नये आणि मला बाई माझे ग्रंथच प्यारे असं म्हणू नये. ग्रंथांची एक सुंदर आवड. कारण तुम्ही जेव्हा एकटे असता एकाकी असता तेव्हा यंत्रमिंत्र नको वाटतात. त्यावेळी पुस्तक तुमचा मित्र होतं आणि तो मित्र तुम्हाला कधी फसवत नाही. तुमचा सगळा एकाकीपणा दूर करतो आणि म्हणून ग्रंथ मला फार प्यारे वाटतात. खूप छान मॅडम. सर आपण आज इंटरनेटच्या काळामध्ये वावरतोय. एका क्लिकवर सगळी माहिती आपल्याला उपलब्ध होते आणि असं होत असताना भिलार या ठिकाणी पुस्तकांचं एक गाव वसतं. माननीय विनोदजी तावडे यांची संकल्पना होती आणि 1 मे 2017 या दिवशी या संकल्पनेला मूर्त स्वरूप प्राप्त झालं आणि आपण या गावाला भेट दिलेली आहे. तर या गावाबद्दल पुस्तकांच्या गावाबद्दल आम्हाला काय सांगाल. शासनाचं खरंच कौतुक करायला पाहिजे की त्यांनी पुस्तकांचं गाव निर्माण करून मुलांमध्ये जी गोडी तरुण पिढीमध्ये जी गोडी निर्माण केलेली आहे त्याबद्दल त्यांना खूपच सलाम. मी आता त्या गावी जाऊन आलो. तिथे एक कादंबरीचं घर आहे. म्हणजे सगळ्या कादंबऱ्या ठेवलेल्या. तुम्हाला त्या घरात राहता येतं आणि संध्याकाळी तुम्हाला त्यातली पुस्तकंही चालता येतात. एखादं कवितेचं घर आहे. मला जर कविता आवडत असेल तर मी त्या कवितेच्या घरात राहू शकतो. आणि आता त्याला जोडून शासन काही आता कार्यक्रम करतं विविध प्रकारची. फक्त मला असं म्हणायचं शासनाची एक विनंती करायची की तुम्ही जर वर्षभराचं असं काही वेळापत्रक ठरवलं जसं आपण हॉटेलचं बुकिंग करतो त्यासाठी वेगळ्या वेबसाईट आहेत आणि त्यातनं आपल्याला ते हॉटेलचं बुकिंग करता येतं. जर तुम्ही वर्षभराचं वेळापत्रक जर मला ठरवून दिलं ना तर मला ठरवून कुठल्या दिवशी कुठल्या का मला कार्यक्रमासाठी तिथे जायचं आहे आणि असं करून मला त्या गावी जाता येईल. आणि दुसरी गोष्ट शाळा ज्या आपल्या सगळ्या शाळा आहेत महाराष्ट्रभरातल्या त्या शाळांमध्ये जर या गावाची माहिती आणि तिथे असलेल्या पुस्तकांचं वाचन म्हणजे एखादा पिरियड जर त्यांनी जर ठरवलं की आपण एक पिरियड हा वाचनासाठी द्यायचा आणि मुलांना वाचून दाखवलं जाईल
आणि वर्गात मुलं ती वाचायला बस ऐकायला बसलेली आहेत, मग त्यांना त्या वाचनातून एक गोडी निर्माण होईल आणि ते वाचनातलं पुस्तक मागायला जातील. नंतर मग आई वडिलांना सांगतील की आम्हाला त्या भिलार गावी घेऊन जा, तसं त्यांनी करावं. पण खरंच स्तुत्य चांगला उपक्रम आहे, त्याला चांगला त्यांना प्रतिसाद मिळतो आहे आणि मलाही आवडेल, म्हणजे लेखकांना तर नक्कीच आवडेल, तिथे जाऊन त्यांना ती पुस्तकं चाळून लिहिता येईल, चांगलं आहे. आणि त्याला जोडून टुरिझमही करता येईल, म्हणजे फिरता येईल आजूबाजूला, कारण निसर्ग चांगला आहे आजूबाजूला, तर ते खूप चांगलं आहे. सुदेशनी जसं सांगितलं तसं शाळांच्या सहली तिथे नेल्या पाहिजेत, म्हणजे आपण गोकाकचा धबधबा बघायला जातो, किर्लोस्कर वाडीला जातो, तसं भिलारला जाऊन मुलांना पुस्तकांचं गाव दाखवलं तर मुलांना ते खूप आवडेल. आणि मग मोठी झाली की ते सांगतील आम्ही इथे पुस्तकांच्या गावात गेलो होतो, नाही का? तर पुस्तकांची देवाणघेवाण ही जशी महत्वाची आहे तसं पुस्तकाच्या आत शिरणं आणि ते आपल्या हृदयात घोषणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि संपूर्ण भारतातलं पहिलं पुस्तकांचं गाव म्हणून भिलार गावाला कौतुक केलं पाहिजे आपल्या शिक्षण मंत्र्यांचंही आणि महाराष्ट्र शासनाचंही. आणि खरंच आजचा कार्यक्रम बघणारी जी मंडळी आहेत त्यांना मी आवाहन करते की आपल्या मुलांना इतर ठिकाणी आपण जसं फिरायला घेऊन जातो एखादी भेट भिलार या गावाला द्यायला काय हरकत आहे. कार्यक्रमामध्ये पुढचा फोन आलेला आहे, भारत वाभळ बोलतात डोंबिवलीहून. नमस्कार सर. माझा डॉक्टर विजय वाहन प्रश्न आहे की आज आपण पाहतो की जगात नव्हे आपल्या देशातही आधुनिक तंत्रज्ञान एवढे वेगाने विकसित होत चाललेलं आहे. आज आपल्या देशामध्ये प्रत्येका जवळजवळ लॅपटॉप आहेत, मोबाईल आहेत, टॅबलेटच्या माध्यमातून इंटरनेटच्या माध्यमातून जोडले गेलेले आहे आणि आपल्याला घर बसल्या जगातील कुठली माहिती एका क्लिकवर मिळू शकते पुस्तकाविना. तर याच्यामुळे हे वाचन संस्कृतीचा परिणाम होऊ शकत नाही किंवा वाचन संस्कृती ही लुप्त होत चाललेली नाही का, याच्यावर आपण पकड टाकावा. धन्यवाद. धन्यवाद सर, आपण प्रश्न विचारल्याबद्दल. आपल्या प्रश्नाला मॅडम उत्तर देणारच आहेत, ते सांगाल मॅडम. भारत, तुम्ही पालक आहात का? मुलं आहेत? संपर्क आपला तुटलेला आहे मॅडम. बरं, काय आहे एखाद्या पदार्थाची चव मुलांना कशी कळते? जेव्हा आई स्वयंपाकघरात तो पदार्थ करते तेव्हा, आणि मुलांना जे आवडतं ते मुलं अगदी चटक मटक करीत खातात आणि आईला पुन्हा पुन्हा सांगतात, आई आज दुधी हलवा कर ना, किंवा आई आज भेल कर ना, हा चाट कर ना, हा कसं सांगतात त्यांना त्या पदार्थाची चव कळते. म्हणून तसंच पुस्तकांचं आहे भारत. माहितीचा खजिना इंटरनेटवर खूप आहे, परंतु तुम्ही एखादी गोष्ट मुलांना वाचून दाखवलीत आणि सांगितलं की या पुस्तकात इतक्या भन्नाट गोष्टी आहेत. फास्टर फेणे हे पुस्तक माझी आई मला वाचून दाखवायची लहान असताना, भारा भागवतांचं, आणि आता त्याच्यावर सिनेमा वगैरे निघाला, मोठी फॅन्टसी, परंतु ते पुस्तक इतकं आवडायचं आणि मग मी भारा भागवतांची भक्त झाले. बिपिन बुकलवार वाचायला लागले, फास्टर फेणे वाचलं आणि भारा भागवत, लीलावती भागवत ही त्यावेळची अगदी छान मोठी मोठी नावं होती. तर ती पुस्तकं वाचत वाचत आम्ही मोठे झालो आणि आमच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यापेक्षा आमच्या मनाच्या कक्षा रुंदावल्या. तर आपल्या मुलांच्या मनाच्या कक्षा रुंदावायच्या असतील तर आपण मुलांना पुस्तकाकडे घेऊन चला. आणि एकदा का मुलांना ती पुस्तकं आवडली ना की मुलं पुस्तकांचा ध्यास घेतील आणि तुम्हाला सांगतील मला अमुक पुस्तक आणून द्या, मला तमूक पुस्तक आणून द्या. आणि वाचन संस्कृतीचा लोप होत असेल तर आपण त्याला चिमणीची चोच जशी असते आणि ती जसा चिमण चारा उचलते तसं आपल्या मुलापुरतं आपण ते वाढवूया. आणि मग नंतर काय होतं की आपलं हल्लीचं जगणं असं झालंय की ज्याला आपण स्वकेंद्री वर्तुळ म्हणतो, मी माझं मला, त्याच्या पलीकडे डोकावायचं असेल तर पुस्तकच मदत करतील ना. आत्म्याचा विकास कोण करतं? बुद्धीचा विकास कोण करतं? मनाचा विकास कोण करतं? पुस्तकं करतात. तर तेव्हा भारत, मला तर तुमचा प्रश्न खूप आवडला आणि तुम्ही या वाचन चळवळीत भाग घ्याल आणि इंटरनेटला चिकटलेल्या मुलांना पुस्तकांकडे आणाल अशी मला खात्री वाटते. नक्कीच मॅडम, हाच धागा पकडून सर मी तुम्हाला पुढचा प्रश्न विचारते की आजचं युग जे आहे ते सोशल मीडियाचं युग आहे असं आपण म्हणतो, कारण सोशल मीडियाचा प्रभाव आजच्या तरुण पिढीवर जास्त आहे. मग असं असताना, म्हणजे अगदी टेलिव्हिजनपासून ट्विटरपर्यंत सगळी माध्यमं दिमतीला उभी आहेत, तर वाचन संस्कृती वाढवण्याच्या दृष्टीने या सोशल मीडियाचा काय भूमिका आहे, सोशल मीडियाची काय सांगाल? आता यावर्षीच्या वाचक दिनात आम्ही एक ब्लॉग्सवरचं पुस्तक केलेलं राधिका कुंटे यांचं,
आणि त्यानिमित्ताने ब्लॉगवरती जी लिहिणारी मंडळी आहेत, मग निळू दामले असतील, मुकेश माचकर आहे, राम जगताप आहे किंवा रवी आमले आहेत, हे तिथे सांगायला येणार आहेत. तर यांचे ब्लॉग सगळीकडे वाचले जातात, म्हणजे वाचले जात नाही वगैरे मला असं काही म्हणायचं नाही. आणि ह्या माध्यमातल्या विषयांची नंतर पुस्तकं होणार आहेत आणि ती पुस्तकंही परत ती वाचली जाणार आहेत. म्हणजे याच्यामुळे काही आपण माणसं वाचणार नाहीत वगैरे असं काही, वाचक वाचणार नाही असं काही होणार नाही. फक्त यातनं नवनवीन विषय मिळणार आहेत आणि त्या नव्या विषयांची आताच्या पिढीला गरज आहे. म्हणजे आपल्याला जे विषय वाटत होते की ललितच असायला पाहिजे, तसे आता राहणार नाही. आता खूपच जग तुम्हाला विविध माध्यमातून बघायला मिळतं आणि ते त्याला लिहावंसं वाटतं त्याच्यावरती, आणि ते पुस्तकाचं पुस्तक व्हावंसं वाटतं. तर ते आलं तर ते नव्या पिढीला भावणार आहेत, ते वाचणार आहेत मला असं वाटतं. की ह्याच्यातनं काही त्याचा प्रभाव कमी होईल वगैरे असं मला काही वाटत नाही. म्हणजे पुस्तक संस्कृतीने किंवा वाचक संस्कृतीने आपलं जग आज अधिक पद्धतीने विस्तारलेलं आहे. कार्यक्रमामध्ये पुढचा फोन आलेला आहे, पूजा कारेकर बोलत आहेत गिरगावहून. नमस्कार मॅडम. नमस्कार. बोला. नमस्कार. नमस्कार. मी पूजा कारेकर बोलते. माझं माझं सांगणं असं आहे की महिला विकास मंडळ कुलाबा इथे मी एक अशा संस्कृती वाचन संस्कृती जपण्याचा एक प्रयत्न माझा आहे छोटासा चालू. तर मी मुलाखती घेते की दोन पुस्तकांवर दोन महिलांनी बोलायचं, तर मी त्यांना बोलतं करते त्या विषयावर, जेणेकरून समोरच्या ज्या महिला आहेत त्यांच्या त्यांना त्या पुस्तक वाचावं असं वाटावं. तर मी आणखीन काय वेगळं काय करू शकते का त्याच्यामध्ये? धन्यवाद मॅडम प्रश्न विचारल्याबद्दल. मॅडम उत्तर देते. बोला पूजा. आपण ना मला हा उपक्रम इतका आवडतो ना तुमचा, खूप आवडतो. तर एखाद्या लेखिकेला किंवा एखाद्या लेखकाला तुम्ही बोलावता, मला माहिती आहे. मी आणि अनंत भावे तुमच्याकडे येऊन गेलोय आणि अशा प्रकारे गप्पा गोष्टी केल्या आहेत. तर एखादं पुस्तक वाचल्यावरती मला असं वाटतं, हां म्हणजे पूजा, की ही त्याच्या पुढची स्टेप आहे की आपला अनुभव लिहा. कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये एक गोष्ट आहे आणि प्रत्येक व्यक्तीला एक पुस्तक लिहिता येतं, ते त्याचं असतं. कारण त्याचं जीवन दुसऱ्या कुणीच जगलेलं नसतं. तर आपल्या आयुष्यात काही अगदी सगळंच आळणी, सगळं सपक, सगळंच रुटीन नसतं. कधीतरी एखादा चित्तथरारक प्रसंग घडतो. तर असं माझ्या आयुष्यातली एक अविस्मरणीय आठवण, असं एखादं जर तुम्ही लिहायला दिलं आणि त्याचं हस्तलिखित केलं आणि आपल्याच महिलांना त्याची चित्रं काढायला सांगितली, तर खूप मजा येईल. आणि ते तुमचं स्वतःचं हस्तलिखित इतकं लोकप्रिय होईल तुमच्या मंडळामध्ये की आणखी आणखी लेखिका तयार होतील. डॉक्टर चारुशीला ओक आणि माधवी कुंटे या दोन लेखिका असं एक वाचकांचं कथापर्व चालवतात पार्ल्याला. तो सुद्धा एक फार सुंदर प्रकार आहे. म्हणजे कसं की एक कथेचा विषय देतात आणि न लिहिणाऱ्या बायकांना त्याच्यावर लिहायला सांगतात आणि लिहिणाऱ्या बायकांना म्हणजे लेखिकांना चितपट करतील अशा कथा सामान्य बायका जेव्हा लिहितात, न लिहिणाऱ्या, सामान्य असं मी कोणाला म्हणणार नाही, तर त्या बायका, न लिहिणाऱ्या बायका जेव्हा लिहितात तेव्हा आपण अगदी आपल्यासमोर आरसा धरला तर आश्चर्यचकित होतील लेखिका. आणि त्याची पुस्तकं झालेली आहेत, तर असाही प्रयोग करण्यासारखा आहे. खूप छान. सर मला प्रश्न पुढचा असा विचारायचा आहे की वाचनाची गोडी जेव्हा आपण विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करतोय तेव्हा या आधुनिक पिढीला केवळ उपदेशात्मक पुस्तकं देऊन उपयोगाची नाही आहे, तर त्यांना थोडीशी रंजनात्मक किंवा क्रियात्मक पुस्तकं दिली पाहिजेत. आणि अगदी उदाहरण देऊ शकतो, आता मॅडम म्हणाला फास्टर फेने आहे, सिंधबादच्या सात सफरी, श्यामची आई अशी पुस्तकं आहेत. तर या दृष्टीने तुम्ही ग्रंथालय प्रकाशनचं काम करताय, तर ग्रंथालय प्रकाशन या दृष्टीने काय करतंय, काय सांगाल? आम्ही युनिसेफ बरोबर एक प्रोजेक्ट केलेला होता. त्यावेळी मी चंद्रपूर, भंडारा, अमरावती, गोंदिया या भागात फिरलेलो होतो की शाळा शाळांमध्ये जायचं, तिथे पुस्तकांची प्रदर्शनं मांडायची आणि मुलांना ती सगळी पुस्तकं हाताळू द्यायची. त्या मुलाला एखादं पुस्तक आवडलं की त्या विषयाची आवड असलेल्या मुलाला आम्ही आमच्याकडे बोलवायचो मुंबईत, त्याची आम्ही त्याला लेखकांची गाठ घालून द्यायचो. असा उपक्रम आम्ही सातत्याने 7-1 वर्ष युनिसेफबरोबर राबवला होता. आणि दुसरी गोष्ट, आम्ही BMC-च्या शाळांमध्ये असाच उपक्रम आम्ही केलेला होता की शाळा शाळांमध्ये जाऊन गांगल असतील, कुमार केतकर असतील किंवा साधू असतील, ही मुलांना वाचन करून दाखवायची. म्हणजे मला असं खूप वेळा वाटतं
की वाचल्यामुळे माणूस कसा मोठा होतो. आता आपल्याकडे विजेताही वाढ आहेत, ह्या सगळ्या वाचून मोठ्या झालेल्या आहेत. म्हणजे मुलांना ज्यावेळी कळलं ना, जसं मुलगा एखादा चॉकलेट घेतो तर कोणतरी सेलिब्रिटी ते चॉकलेट बद्दलचं महत्व सांगतो, म्हणून तो आई वडिलांना सांगतो तू मला ही चॉकलेट दे. तसं त्यांना तुम्ही पुस्तकाचं महत्व पटवून द्यायला लागलात ना जाहिरातीच्या माध्यमातून, तर मुलं ती पुस्तकांकडे आकर्षित होतील आणि ती पुस्तकं वाचायला लागतील. तर तसा प्रयोग आपण केला पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. आणि यांनीच एक सुदेशच्या ग्रंथालीनीच एक पुस्तक प्रकाशित केलंय शिल्पा खेर यांचं, यश म्हणजे काय. फार सुंदर पुस्तक आहे अगं. म्हणजे काय आहे की यश म्हणजे काय लोकांना वाटतं, पैसा, गाडी, बंगला, हा म्हणजे यश नाही. यश किती सापेक्ष असतं आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये मनुष्य यशस्वी होऊ शकतो. फक्त डॉक्टर आणि इंजिनियर याच दोन यशाच्या व्याख्या नाही आहेत, तर अनेक क्षेत्र आहेत. तर ते पुस्तक इतकं सुंदर झालंय ग्रंथालीचं, आणि मला असं वाटतं की त्याच्या 2-3 आवृत्त्या झाल्या ना सुदेश. 3 आवृत्त्या हो. आणि एक तर आता त्यांनी पुस्तक शिल्पाचं केलं, त्याची आवृत्ती पहिल्याच दिवशी संपली. तर अशा प्रकारे म्हणजे लोक पुस्तक वाचत नाहीत हा समज खोटा ठरवणाऱ्या ह्या गोष्टी बघितल्या की लेखक म्हणून मला अतिशय आनंद होतो. वाचतायत वाचतायत, तरुण पिढी वाचते आहे असं वाटतं. म्हणजे आपल्या आशेचं किरण दिसतोय आहे. मॅडम, पुढचा प्रश्न मला तुम्हाला असा विचारायचा आहे की आपल्याला गवसलेली वाट दुसऱ्याला दाखवावी म्हणून खऱ्या अर्थाने ग्रंथांची निर्मिती झाली. आणि ग्रंथ म्हणजे परकाया प्रवेश असतो, म्हणजे लेखकाचा जो अनुभव असतो तो आपण त्याच्या लिखाणात वाचतो आणि तो अनुभव पुन्हा जगतो, त्याच्याशी समरस होतो. तर हे पुस्तकांचं वाचन करण्यासाठी तुम्ही कोणत्या प्रकारचे प्रयोग केले आहेत किंवा उपक्रम राबवले आहेत काय सांगाल? मुख्याध्यापक म्हणून खूपच उपक्रम राबवले की 5वी ते 9वी पर्यंत मी अशी रॅपिड रीडर्स किंवा पुरवणी वाचनाची पुस्तकं लावायचे. 5वीला चेंगी, 6वीला गोट्या, 7वीला बंडू बॉक्सर, 8वीला श्यामची आई, 9वीला भ्रमंती देशविदेशांची. अशा प्रकारे पुस्तकं लावून दर 3 वर्षांनी बदली करायची, नाही तर मग तीच पुस्तकं वाचली जातील. हां, आणि पुरवणी वाचनाच्या पुस्तकाच्या वाचनाचा एक तास, जसं आता सुदेश म्हणाले ना, तसा एक तास त्याच्यात असायचा आणि परीक्षेत 5 मार्काचा प्रश्न असायचा. तेवढी ना सवड मुलांची आवड जपण्यासाठी मुख्याध्यापकाला असली पाहिजे की तुम्ही हेच पेपरमध्ये विचारलं पाहिजे, तेच पेपरमध्ये विचारलं पाहिजे असं नाही. आणि पुरवणी वाचनाचा एक 5 मार्काचा प्रश्न पेपरमध्ये आहे म्हटल्यावर ते पुस्तक वाचलं जायचं. आणि त्यामुळे त्याच्याकडे थोडं चिंतनशीलपणे बघितलं जायचं. त्याच्यानंतर ना परदेशामध्ये मी जेव्हा गेले तेव्हा मी बघितलं की बेस्ट रीडर अशी एक संज्ञा देऊन त्या मुलाचा फोटो ते हॉल ऑफ फेममध्ये लावत असत. मी लगेच आल्याबरोबर आमच्याकडे एक कीर्ती फलक केला आणि त्याच्यावरती मग असं केलं की जो मुलगा लायब्ररीमधली जास्तीत जास्त पुस्तकं वाचेल आणि त्याची टिपणं काढेल तर त्याचा महिनाभर फोटो इथे राहील. आणि त्या कीर्ती फलकावर येण्यासाठी का होईना, पण मुलं लायब्ररी जास्त जायला लागली. आणि एकदा तुम्ही गेलात ना की पुस्तकांची चटक लागते, एखाद्या पदार्थाची चटक लागावी तसं. आणि एखादं पुस्तक तुम्हाला नक्कीच आवडतं, सगळी पुस्तकं नाही आवडली तरी, तर मग त्या प्रकारची पुस्तकं तुम्ही वाचू लागता आणि तुमची बुद्धी प्रगल्भ होते. आणि मग आम्ही वर्षाच्या शेवटी बेस्ट रीडरला बक्षीस द्यायचो. म्हणजे माझ्या शाळेत एक मुलगा होता, आता तो खूप मोठा झाला, उदय मुकुंद काळे म्हणून, तर आता तो अमेरिकेत आहे, मोठा इंजिनियर झालाय. त्यांनी वाचनालयातली बालपुस्तकांचा सगळा विभाग 9वीपर्यंत फरशा पाडलेला होता. म्हणजे आश्चर्यकारक वेग होता त्याचा वाचण्याचा. आणि त्याचं गणित चांगलं, त्याचं मराठी चांगलं, अतिशय हुशार मुलगा, त्याचं खूप कौतुक वाटायचं. तर मग अशा प्रकारे बेस्ट रीडरला बक्षीस द्यायचं, त्याच्या आई वडिलांना गुलाबाचं फूल द्यायचं. आणि त्यामुळे मग इतर लोक प्रवृत्त होतात ना की अरे माझ्या मुलाला पण इतकी वाचनाची आवड आहे तर त्याला पण हे पुढच्या वर्षी मिळालं पाहिजे आणि आम्हाला स्टेजवर यायला मिळालं पाहिजे. हे बघा, छोटी छोटी प्रोत्साहनं असतात. एक 10 रुपये दिले तर गुलाबाचं फूल तुम्हाला मिळेल, पण ते सगळ्यांच्या समोर स्टेजवर मिळण्यामध्ये जो एक मान आहे, तर हा छोटासा मान आहे, परंतु तो मुलांना द्यायचा. नंतर मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे ग्रंथपालांनी पुस्तकांची कव्हरं लावायची तिथे,
ग्रंथपालानं आपल्या बोर्डावरती मुलं वाचायला येतात. आणि त्यानंतर एक अतिशय महत्वाचा प्रयोग आम्ही केला की रद्दीच्या दुकानात खूप पुस्तकं असतात आणि ती अगदी अगं चारा ठाण्याला मिळतात. म्हणजे लोकांना आपल्या घरात पुस्तकं न ठेवता ती रद्दीच्या दुकानात ती ग्रंथालयात तरी द्या ना. तर रद्दीच्या दुकानात वजन मिळतं म्हणून तुम्ही ती दिली तर किती वाईट वाटतं ना. पण मग आम्ही काय केलं की शिक्षकांना रद्दीच्या दुकानात धाडलं, अशी पुस्तकं गोळा केली आणि पेट्या केल्या तयार. आणि प्रॉक्सी पिरियड जो असतो ना, म्हणजे एखादा शिक्षक येत नाही त्यावेळेला एक वर्गाचा ग्रंथपाल आणि त्या ग्रंथपालांनी ती पुस्तकं मुलांना द्यायची. इतकी चिडीचूप, टाचणी शांतता, पिन ड्रॉप सायलेन्स. मुलांना दुसरा शिक्षक प्रॉक्सीसाठी तिथे लागायचा नाही. आम्ही म्हणून वर्ग एवढा शांत कसा, वर्ग शांत कारण मुलं पुस्तकं वाचतात. आणि मग एखाद्या शिक्षकाचे 5-5 तास एखाद्या वर्गावर जर असले तर मुलं सांगायची उद्या विश्रांती घ्या कारण पुस्तकं वाचायला मिळायची. तर अशा प्रकारे वाचनाची आवड आपण मुलांच्यामध्ये रुजवू शकतो आणि मुलांना पुस्तकांकडे ओढू शकतो. मी एक अगदी छोटासा प्रसंग सांगते, सांगू का? बागेमध्ये ना मी चटई टाकून बसायचे आणि तिथे मी एक असा फलक लावला होता नानीच्या गोष्टी. आता मी नानी आहे तर 3 नातवंड आहेत मला. तर तिथे बिल्डिंगमध्ये जे काम करणारे मजूर होते ना, तर ती तिथे येऊन म्हणायची नानीच्या गोष्टी हे काय आहे. म्हटलं मी ना इथे गोष्टी वाचून दाखवणार आहे. तर मुलं त्या सतरंजीवर बसायची आणि मग मी त्यांना गोष्टी सांगायचे रोज संध्याकाळी. म्हणजे माझी कामाची हे संपली वेळ की मी तिथे जाऊन त्या गोष्टी सांगायचे. कारण मुलींची लग्न झाली होती, मला फार एकटं वाटायचं. आणि त्या मुलांमध्ये माझा वेळ इतका सुंदर जायचा ना रात्रीपर्यंत. हळूहळू मुलांना चटक लागली. मग आम्ही मुलूंहून हिरानंदानीमध्ये राहायला आलो निवृत्तीनंतर. तर तिथे आता तो माझा गोष्टीचा तास संपणार म्हणून मला रडू यायला लागलं. तर मुलं म्हणली नानी तू का रडतेस? तर मी म्हटलं आता उद्यापासून गोष्टीचा तास संपणार, मी जाणार. मग ते म्हणाले तू रडू नको, उद्याचा दिवस फक्त ये, आपण निरोप समारंभ करूया. आणि त्या गरीब मुलांनी माझ्यासाठी भेळीचा पुडा आणला होता. तर मी म्हटलं की आता मी घरी नाही खाणार हं, मी तुमच्याबरोबर सगळ्यांबरोबर खाईन. तर मला सांगताना सुद्धा भरून येत आहे की एक छोटंसं बाळ म्हणालं घे ग घे, त्यांनी त्याच्या चपल्या विकून आणल्याय. तर माझं नुसतं असं मला घळघळ रडायलाच यायला लागलं. त्याच्या पायात चपला घातल्याशिवाय ती भेळ कशी गेली असती पोटात. तर अशी मुलं तुमच्यावर जीवापाड प्रेम करतात. तर ही कुठून आली शक्ती? ही पुस्तकातून आली. त्यामुळे पुस्तकं वाचा, पुस्तकं वाचायला मुलांना शिकवा, मुलांच्या अंतरंगापर्यंत शिरा आणि मग बघा त्यांची मनं कशी विकसित होतात, मोठी होतात, समृद्ध होतात. त्याच्यासाठी तुम्ही कुठल्या घरात जन्मलात याला काही अर्थ नाहीये. नाही मॅडम, खरंच तुम्ही जे उपक्रम राबवतात ते अतिशय स्तुत्य आहेत आणि त्यामुळे आपली वाचन संस्कृती टिकून राहणार आहे यामध्ये वादच नाहीये. कार्यक्रमामध्ये पुढचा फोन आलेला आहे, रवींद्र कुडाळकर बोलतायत पुण्याहून. नमस्कार सर. रवींद्र कुडाळकर पुण्याहून बोलतोय. विजयताई, मी आपला एक नियमित चाहता आहे, लिखाणही वाचलेलं आहे, आपले व्याख्यान ऐकलेत आणि कार्यक्रमही पाहिलेले आहेत. आपण प्रत्यक्ष भेटलेलो आहे. भिलारला पुस्तकांचं गाव आहे पाचगणीच्या तिथे. असं महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात जर भिलार निर्माण झालं तर वाचन संस्कृती नक्की विकसित होईल. मला दोन मुद्द्यांबद्दल बोलायचे विजयताई. पहिला मुद्दा असा आहे की मुलांना वाचनाची आवड नसल्याने त्याचा विपरीत परिणाम अभ्यासावर देखील होतो आणि एकूणच त्यांचं मग शैक्षणिक आणि इतर करिअरवर. तर याबद्दल काय केलं पाहिजे असं आपल्या सगळ्यांनी. दुसरा मुद्दा माझा असा आहे की वाचन दांगा असतं, अभ्यासही चांगला केलेला असतो, पण जे वाचलेल्या जे गोष्टी आहेत त्या प्रत्यक्ष आयुष्यात उतरवताना सादर करताना कौशल्य कमी पडतं, अडचणी येतात. या दोन मुद्द्यांबद्दल सांगावं. धन्यवाद. धन्यवाद सर प्रश्न विचारल्याबद्दल. काय सांगाल मॅडम? पहिल्यांदा जे तुम्ही पुस्तकांच्या गावाबद्दल म्हणालात ना की सगळीकडे तशी पुस्तकांची गावं झाली पाहिजे, ते मला इतकं आवडलं ना. खरं तर मुंबईतल्या शहरात इतक्या कॉलनी असतात ना मुंबईसारख्या शहरांमध्ये, तर कॉलनीचं एक असं गाव झालं पाहिजे पुस्तकांचं. तसं तुम्ही आता कोकणामध्ये राहता तर तिकडे एक असं गाव झालं पाहिजे. ही कल्पना मला अतिशय आवडली. आणि मुलं पुस्तकाकडे जात नसतील तर पुस्तकांकडे तुमच्यासारख्या पुस्तक प्रेमींनी त्यांना वळवलं पाहिजे. मी जसं बागेत गोष्टी सांगायचं आहे ना, तुम्ही सुरुवात करा ना.
खरंच सुरुवात करा, मुलं तुमच्याकडे आकर्षिली जातील. कारण मुलांना ना कधी कधी वाचायचा कंटाळा येतो, परंतु मुलांना तुम्ही गोष्टी सांगितल्या तर तुम्हाला आठवतं ना, तुम्ही पण तुमच्या लहानपणी सांगितलं असेल आजी गोष्ट सांगना किंवा आई गोष्ट सांगना, त्याशिवाय झोपला नाहीत, खरं की नाही? तर तसं मुलांना गोष्टीचा तास रात्री झोपताना, म्हणजे आपण ज्याला पूर्वी लोक बेड टाईम स्टोरीज असं म्हणत असत, तर तसं गोष्टींचा तास घ्या ना, आणि आपल्या घरात पुस्तकं आणा. आवडीनी पुस्तकं वाचणारी मुलं निर्माण करणं हे खरं तर आईबापांना एक मोठं आव्हान आहे आणि शिक्षकांना सुद्धा आव्हान आहे. तर हे आव्हान आपण पेलायचं आहे न कंटाळता. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट सांगते की कधी कधी अपयश येतं. तुम्ही जे म्हणालात ना की अपयश येतं, परंतु अपयशातून जी माणसं संधी शोधतात ना, अशा मुलांचं एक पुस्तक अरुण शेळतेंनी लिहिलंय बघा, नापासांची गोष्ट. हां, फार सुंदर पुस्तक आहे. आणि माझ्या शाळेत जेव्हा मुलं नापास व्हायची ना, तेव्हा मी ते पुस्तक त्यांना भेट द्यायचे, अरुण शेळतेंचं. आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं सांग, मोठी मोठी माणसं, इंदिरा गांधी, महात्मा गांधी, सुशील कुमार शिंदे यांच्या आयुष्यात आलेली अपयश त्याच्यात लिहिलेली आहेत. अरे मग आपण का नाही उठणार? जो उठतो, पडणं तर प्रत्येकाच्याच आयुष्यात आहे, परंतु पडल्यावर उठण्याची ताकद तुम्ही द्यायची त्याला. नक्कीच मॅडम, तुम्ही जे सांगताय ना, खरंच मी सांगते, आज आपला कार्यक्रम बघणारी जी आई आहे, ती प्रत्येक आई आज आपल्या मुलाला रात्री जवळ घेणार आहे आणि गोष्ट सांगूनच त्या मुलाला झोपवणार आहे. सर, मला तुम्हाला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की वाचन संस्कृतीमध्ये ग्रंथालयांची भूमिका खूप महत्वाची ठरते, तर अगदी थोडक्यात सांगा की आपण ग्रंथालय समृद्ध करण्यासाठी एक नागरिक म्हणून काय करू शकतो? नाही, आता ग्रंथालयांसमोर खूप विविध आव्हानं आहेत की त्या ग्रंथालयांकडे तर माणसं येत नाही, म्हणजे वाचक वर्ग येत नाही, तर त्या वाचक वर्गांपर्यंत ग्रंथालयातल्या मंडळींनी पोचलं पाहिजे. आणि त्यात त्यांनी आता जी त्याची मांडणी आहे, म्हणजे आता तुम्ही क्रॉसवर्डचं दुकान पाहिलं असेल किंवा अकबरचं दुकान पाहिलं असेल, तशी आत्ता त्या ग्रंथालयांची मांडणीसुद्धा त्यांनी बदलली नाहीत. कारण आत्ताच्या पिढीत आपली आपण घरं पाहिली किंवा आपलं राहणीमान आपण जे बदललेलं आहे, तशा प्रकारची ती वाचनालय राहिली नाही. त्याच्याकडे तर सगळं ते वृक्ष वातावरण जर वाटलं तर तिथे मला काय किंवा वाचकाला काय जावंसं वाटणार नाही. तर मुळात आधी त्यांनी तिकडचं ते वातावरण बदललं पाहिजे, त्यांच्यात काही बदल केले पाहिजेत. नुसतीच पुस्तकं तिथे ठेवून चालणार नाही. तर मला असं वाटतं की समजा मी संग्रहालयात गेलो तर तिथे मला आता बाबा जेवढी साहित्य संमेलन झाली त्यांची मला भाषणं ऐकायची अध्यक्षांची, तर अशी ऐकण्याची तिथे सोय असायला पाहिजे. मला तो लेखक दिसतो कसा, तो मला बघण्याची लेखकाची सोय असायला पाहिजे. एखादा लेखक कथाकथन करतो तर त्याचं मला तिथे कथाकथनही ऐकायला मिळालं पाहिजे. अशा विविध गोष्टींनी जर ते समृद्ध आपण ग्रंथालय नाही केलं, तर अशीच नुसती पुस्तक असलेली ग्रंथालय आपण ठेवली तर तिथे वाचक वर्ग तो फिरणार नाही. तर त्यासाठी आम्ही या 25 डिसेंबरला ग्रंथालयांपुढची जी आव्हानं आहेत त्यातल्या ज्या मंडळीनं त्यांनी त्यात बदल काय केले पाहिजे अशी एक चर्चा ठेवलेली आहे. त्याला ठाण्यातली आणि कोकणातली सगळी ग्रंथपाल मंडळी येणार आहेत. तो जर आपण त्यात बदल केला तर परत ग्रंथालयाकडे वाचक वर्ग यायला लागेल आणि ह्या ग्रंथालयाला चांगले दिवस येतील. कारण आता असाच एक उपक्रम रानडे म्हणून आहेत नाशिकचे कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे, ते ग्रंथपेट्या पुस्तक पेट्या चालवतात, वेगवेगळ्या सोसायटीमध्ये जाऊन त्या पुस्तक पेट्या देतात आणि त्याचा तो अदला बदल करतात. तर असे आपण काही उपक्रम केले पाहिजे किंवा ग्रंथालयाजवळ एक चांगली कॉलनी असेल तर आपण ती पुस्तक घेऊन का नाही जायची, त्याची आपण का वाट बघायची की तो ग्रंथालयाकडे येईल. तर असे आपण काही बदल केले ग्रंथालयाला चांगले दिवस येतील असं मला वाटतं. नक्कीच सर, आपण एकच फक्त ऍड करते की ग्रंथालयातले जे लोक आहेत ना, ग्रंथपाल किंवा ग्रंथ देणारी घेणारी, त्यांना पगार फार कमी मिळतात आणि हल्लीच्या महागाईच्या दिवसात ते हे होत नाहीत. तर तुम्ही प्रायोजकत्व घ्या ना, न लाजता प्रायोजकत्व घ्या. आणि माझी तर प्रायोजकांना अशी विनंती आहे की कुठल्या तरी माध्यमाला तुम्ही जाहिरातींसाठी वाटेल तेवढे पैसे होता, थोडे पैसे ग्रंथालयाला द्या ना. नक्कीच मॅडम, आपण दोघंही या ठिकाणी आलात आणि आमच्या प्रेक्षकांना अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन दिलं, त्यासाठी आमच्या कार्यक्रमातर्फे आपले दोघांचंही मनापासून आभार. धन्यवाद. तर मंडळी, कसा वाटला आजचा कार्यक्रम? पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत पाहत रहा सखी सह्याद्री.